प्रधानमंत्री घरकुल आवास योजना में बोखरा ग्राम पंचायत अंतर्गत के कुल 33 लोगों ने फॉर्म भरा था। इनमें से 8 लोगों को घरकुल सरकार ने मंजूरी दी थी। उनमें से 8 में से 2 लोगों को गांव में आश्रय दिया गया था और गांव के बाहर 3 लोगों को अभी भी आश्रय नहीं मिला है। इसके पीछे NMRDA की आमला अड़ंगा लगा रहा है, ऐसा आरोप बोखरा के 66 वर्षीय जयंत राव गोपाल राव खापरे ने लगाया है। केंद्र सरकार ने प्रधानमंत्री आवास योजना के तहत सभी के लिए आवास की महत्वाकांक्षी घोषणा की, लेकिन इस योजना के तहत हितग्रहियों को मकान की स्वीकृति के बाद वास्तविक निर्माण की स्वीकृति के लिए नागपुर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण द्वारा मानचित्र के अनुमोदन की शर्त रखी गई, जिससे कई हितग्रहियों को गिरने की संभावना बनी हुई है। नतीजतन प्रधानमंत्री आवास योजना के लाभार्थी 2022 पहल घर फॉर सर्व के तहत स्वीकृत लाभार्थियों के लिए मृग तृष्णा की तरह दिख रहे हैं। प्रधानमंत्री आवास योजना घटक ने ऑनलाइन ग्राम पंचायत के माध्यम से आवेदन आमंत्रित किए। ग्राम पंचायत द्वारा सुझाए गए नामों में से कुछ हितग्रहियों के मकान का किराया स्वीकृत किया गया है और 2.5 लाख रुपए में से 1 लाख रुपए की किस्त नागपुर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण को चली गई है। बोखरा ग्राम पंचायत अंतर्गत 33 पात्र हितग्रहियों की सूची शासन को भेजी गई थी। इनमें से इस वर्ष 8 हितग्रहियों को प्रधानमंत्री आवास योजना के तहत आवास स्वीकृत किया जा रहा है। इस योजना के तहत मकान स्वीकृत होने पर कई हितग्रहियों ने खुशी जाहिर की, लेकिन कुछ ही दिनों में उन्हें प्राधिकरण की ओर से नक्शा स्वीकृत करने के संबंध में पत्र मिला तो उनकी खुशी काफूर हो गई। हालांकि अब प्राधिकरण की ओर से कहा जा रहा है कि संबंधित द्वारा दस्तावेज जमा कराने पर गांव के बाहर के व्यक्ति प्रधानमंत्री आवास योजना का लाभ नहीं उठा सकते हैं। उस दौरान प्लॉट वालों को हाउसिंग फॉर ऑल योजना के तहत आवेदन देने का सुझाव दिया गया था। उस समय गफठाना की शर्त नहीं लगाई गई थी। लाभार्थियों द्वारा आवश्यक दस्तावेज जमा करने के बाद घरों को मंजूरी दी गई। ऐसे हितग्रहियों को केवल मानचित्र के माध्यम से स्वीकृति उपरांत आश्रय स्थल से वंचित करना हितग्रहियों के साथ अन्याय है। मेरा नाम जयवंत गोपाल राव खापरे, मैं बोकारा थे, ग्राम बोकारा थे, बजरंग नगर वार्ड नंबर 3, साइप्रसा सोसाइटी हाउसिंग सोसाइटी साइप्रसा हाउसिंग सोसाइटी इतने रहो मैं, वार्ड प्लॉट नंबर 148। मला घरकुल मैं फॉर्म भरला होता आपला 22/12/20 तो मला 21 मंजूरी पत्र मला NMRDA कडून मला मंजूरी पत्र मिळाले आणि त्यात त्यांनी घरकुल पास करून दिला आहे। ग्राम पंचायत ने 23 पाठवले होते शासनाकडे, 23 8 पास होऊन आले आहे आणि 8 पास झाल्यानंतर त्यांनी फक्त 3 गावठाणवाल्यांना दिले आणि गावठाणाच्या बाहेरचे 5 लोकांना आपला प्रधानमंत्री आवास योजना नाही दिली, घरकुल नाही दिले आणि त्यात माझंही नाव आहे त्या 5 ते निलिमा शाहू यांनी पाठवलं होतं ते पत्र, तर त्यांनी मला 1 महिन्याचा वेळ दिला होता की तुम्ही नकाशा वगैरे पास करून आला, तर त्यांनी मला थोडंसं चुकीची माहिती दिली की तुम्ही लेआउटचा नकाशा पास करून द्या म्हणून, पण मी गरीब माणूस लेआउटचा नकाशा कसा पास करून देईन, मी माझ्या जागेचा नकाशा पास करून देऊ शकतो पण लेआउटचा तर नाही करू शकत ना, तर त्यांनी मला असं सांगितलं लेआउटचा नकाशा पास करून मागितला आणि NATP पाहिजे म्हणे, आता तिथे NS नाही आहे तर TP वगैरे कुठून येणार आणि मी गरीब माणूस मी आता कसं तरी आपलं पालनपोषण करतो, मजुरी करून परिवार पाळतो आणि मुलगा पण बेरोजगार आहे, तर आता मी काय करणार, मला घरकुल मिळायला पाहिजे होतं, तर त्यांनी असं करून त्याने असं सांगून मला घरकुल दिलं नाही आणि माझं घर एकदम पडकं आहे आणि आताच 2 दिवस पहिले वादळ आलं होतं त्यात माझ्या घराची भिंतही कोसळली आणि घराचं पूर्ण फाटून गेलेलं आहे, कॉलमचं वगैरे नाही, सिमेंट शीटचं घर आहे, तर यांनी माझी परिस्थिती पाहून तरी मला घरकुल द्यायला पाहिजे होतं पण यांनी नाही दिलं। मला NIT गेलो, तिथे त्यांनी सांगितलं मला की बा इथे नाही आहे, गोकुलपेठच्या ऑफिसमध्ये आहे, गोकुलपेठला तिथे गेलो, तिथे 3-4 चक्र मारल्या या साहेबाकडे त्या साहेबाकडे त्या बाबूकडे असं आणि 5-6 चक्र तिथे मारले आणि NIT त्यांनी ते म्हणाले इकडे नाही आहे, त्या ऑफिसला आहे, त्या लिबर्टीकडच्या ऑफिसमध्ये तिथे मी 5-6 चक्र मारलं, तिथे तोच प्रकार झाला,
आणि त्याच्यानंतर वेळ निघून गेली आणि मी काही नकाशा पास करून देऊ शकलो नाही. आमची माग आहे की बा आम्हाला जे घरकुल नाही मिळालं ते आम्हाला घरकुल मिळालं पाहिजे. तसंच ना माझ्यासोबत बाकीचे जे काही गरीब लोक आहे त्यांनाही मिळालं पाहिजे असं माझं मत आहे. NBC न्यूज के लिए अजित कुवर के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट.